महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये पाठिंबा म्हणून कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर गेलेत विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज कोल्हापूर शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या मागण्या प्रलंबित आहेत शासनाकडून वारंवार मागण्या करूनही निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी संपाचा हत्यार उपसण्यात आहे या संपात राज्यातील सर्व निवासी डॉक्टर सहभागी झाले होते कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या सी पी आरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळं रुग्णांचे हाल झाले मोडकळीस झालेल्या वसतिगृह दुरुस्ती करावी वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरती करण्यात यावी महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन